सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, तसेच माननीय ॲडिशनल मॅडम खडूकर मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नवले सर यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेप्रमाणे शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जर कोणी अवैधरित्या कोणतेही स्फोटके अथवा स्फोटकजन्य पदार्थ किंवा तत्सम पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असतील किंवा अन्य कोणतेही अवैध व्यवसाय करत असतील त्याबाबत कारवाई करण्याबाबत सक्त सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज रोजी आम्ही पोलीस स्टेशनमार्फत वेगवेगळी पथके तयार करून अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांच्या विरुद्ध मोहीम राबवण्यात आली होती. त्या मोहिमेदरम्यान आमच्या पोलीस स्टेशनकडील पोलीस हवालदार गोपनीयचे पोलीस हवालदार श्री दीपक लक्ष्मण पोळ यांना एक गोपनीय माहिती मिळाली की शुक्रवार पेठेमध्ये कोळेकर यांच्या किराण मालाच्या दुकानामध्ये अवैधरित्या फटाका विक्री सुद्धा होते आणि काही फटाके तिथं विक्रीसाठी ठेवण्यात सुद्धा आलेले आहेत. त्या अनुषंगानं आज रोजी आम्ही स्वतः पोलीस हवालदार दीपक पोळ, API बाबर मॅडम यांच्या पथकासह त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. या कारवाई दरम्यान तिथं फटाके मिळून आले जे बेकायदेशीर विक्रीसाठी ठेवले होते. दुकानदार श्री प्रकाश कवटेकर यांच्याकडं सॉरी प्रकाश कोळेकर यांच्याकडं परवाना नसल्याची सुद्धा बाब समोर आली. त्या अनुषंगानं आम्ही तात्काळ सदरची बाब माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा कळवली. तलाठी श्री शेटे यांच्या मदतीनं सदरचं दुकान आम्ही सील केलेलं आहे आणि त्या ठिकाणी भादवी सकलम 285, 286 तसेच 336 व 125 BNS 125 नवीन BNS कलम 288 287 प्रमाणे प्रथम खबर देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने दुकानाचे मालक प्रकाश कोळेकर यांना ताब्यात घेतलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत. सर, असे कोणतेही अवैधरित्या कोणी फटाके विकत असतील किंवा असे तत्सम पदार्थ विकत असतील तर त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. सध्या तरी अशा आज आम्ही केलेल्या मोहिमेमध्ये अन्य कोणी मिळून आलेलं नाही ह्या पथकाला. आम्ही बऱ्याच ठिकाणी या बाबतीत आम्ही जाऊन तपासणी केलेली आहे, परंतु जर अशा काही माहिती मिळाली तर नक्कीच त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तशा सक्त सूचना माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या आहेत.